नमस्कार स्नेहा, परब किचन मध्ये पुन्हा एकदा आपलं स्वागत। मी आज तुम्हाला दाखवणार आहे चकरीची भाजणी। ही भाजणी भरपूर झटपट होते। भाजणीच्या चकरीसाठी साहित्य 1.5 वाटी घेतलाय मी हा बासमती तुकडा। त्याच्यानंतर आपण ही पूर्ण 1 वाटी चण्याची डाळ घेतली आहे, 1/2 वाटी उडदाची डाळ घेतली आहे, तेवढीच 1/2 वाटी मुगाची डाळ घेतली आहे, 1/6 वाटी पोहे घेतले आहेत, 1/6 वाटी साबुदाणे घेतले आहेत, 1/2 वाटी धणे घेतले आहेत आपण, 1 चमचा बडीशेप, 1 चमचा जिरं आणि 1/2 चमचा ओवा आणि हा 1 चमचा मी काळा मिरी आणि 5-6 लवंगा घेतल्या आहेत। या सगळ्या धुवून सुकवून आपण भाजतो, पण आपल्याला झटपट करायची आहे भाजण्याची चकली म्हणून मी हे धुणार नाही आहे। या 3 डाळी आणि हे तांदूळ मी ओल्या कपड्याने पुसून घेणार आहे आणि भाजायला सुरुवात करणार आहे। ओला कपडा मी स्वच्छ धुवून घेतला आहे, तर त्याच्यावर मी हे तांदूळ होते हे आपल्याला छान असे पुसून घ्यायचे आहेत। धूळ वगैरे असते दुकानातून आणल्यावर किंवा पावडर मारतात तांदळावर। पूर्ण 1 वाटी चण्याची डाळ घेतली आहे, स्वच्छ असं पुसून घ्यायचं आहे आपल्याला ओल्या कपड्याने। काही दुकानवाले त्याच्यावर पावडर वगैरे मारतात आणि ओपन गोण्या असल्यामुळे त्याच्यावर धूळ पण बसते, म्हणून आपण स्वच्छ धुवून घ्यायचं आहे, पुसून घ्यायचं आहे। पुसल्यावर एकदम वेगळीच दिसते बघा, तांदूळ पण आपले वेगळेच दिसत होते पुसल्यावर, जशी डाळ पण। मुगाच्या डाळीला पण एकदम वेगळीच चकाकी आली। उडदाची डाळ घेतली आहे, आपल्याला जास्त वेळ पुसावं लागणार आहे। मी पुन्हा जरासा ओला करून घेतला आहे कपडा, कारण ह्या डाळीला जरासं पातळ सफेद असं हे असतं बघा, हाताला असं लागते। भाजली भरपूर झटपट होते, कारण आपण तांदूळ धुवून नाही घेतले। तुम्ही पाहिलेत मी सुक्या कपड्याने छान पुसून घेतले। आता आपण हे भाजून घेऊया आणि भाजली तयार करूया। भाजलीसाठी मी जाड अशी ह्याची कढई ठेवते। प्रथम आपण तांदूळ भाजून घेतो आहे। आपले छान असे परतून झालेले आहेत, भाजते वेळी बघा जरा धूर येत आहे, म्हणजे तांदूळ आपले भाजले आहेत आणि भाजल्यावर पा तांदळाचा कलरही चेंज होतो। पाण्यासारखे तांदूळ असतात ते आपले जरा जरा सफेद दिसायला लागतात, पांढरे असे। आणि हे पसरट एका परातीमध्ये काढून घेणार आहे। हे बघा सफेद झाले आपला तांदूळ, पहिले पाण्यासारखे होते, कलर चेंज झाला आपल्या तांदळाचा, म्हणजे भाजून झाले आहेत फुलवून छान। चण्याची डाळ भाजून घेतो आहे, हेही आपल्याला तशीच फुलून भाजायची आहे। मसाल्यापासून डाळीपासून तांदळापासून सगळं भाजावं लागतं, त्याशिवाय आपली भाजणी एकदम खमंग अशी होत नाही। छान अशी आपली चण्याची डाळ ही फुलवून भाजून झालेली आहे। तिचाही कलर बघा चेंज झाला आहे, जर अशी अशी डाळ झालेली आहे ही, जास्त नाही। आपण सगळे जे धान्य घेतलं आहे, डाळी आणि तांदूळ एकत्र भाजत नाही, सगळे एकत्र भाजले तर बारीक ज्या डाळी असतात त्या करपू शकतात, म्हणून आपण प्रत्येक जे भाजलेलं आहे, चण्याची डाळ, उडदाची डाळ, मुगाची डाळ वेगवेगळं भाजायचं आहे, तांदूळसुद्धा, तसेच आपण मसालेसुद्धा वेगवेगळे भाजायचे आहेत। मुगाची डाळ बघा पटकन भाजून झालेली आहे, छान फुलली आहे तीसुद्धा। ही आपण उडदाची डाळ घेतली आहे, ही आपल्याला फुलवून भाजायची आहे, सफेद असते ती जरा लाल अशी झालेली आहे। 1/6 वाटी पोहे घेतले आहेत, परतून घ्यायचे आहेत आपल्याला। जसं आपल्या पिठात कुरकुरीपणा असेल तर पटकन वाटलं जाईल आणि बारीक। तुम्ही हे पीठ घरीही दळू शकता, नाहीतर चक्कीवर द्यायचं असेल तर आधी त्याची दक्षता घ्या की तो कशावरही टाकणार नाही, किंवा तुमच्या घरी घरघंटी असेल तर तुम्ही घरघंटीवरही दळू शकता। पोहे आपले झाले आहेत भाजून, पोह्यांची साईज मोठी असते ती थोडी बारीक होते,
न करता आपल्याला पोहे भाजून झाले. साबुदाणा भाजताना दक्षता घ्या की तो उरला नाही पाहिजे, सतत ढवळत राहावा लागतो. तो असा भाजते वेळी उडतो. साबुदाणे हे आपले चांगले फुलून भाजलेले आहेत. साबुदाणे भाजला की त्याची साईज वाढते, बघा कसा फुलला येतो. अर्धी वाटी धने घेतलेत, ते मी भाजते. मसाल्यांना हे लहान मोठे असल्यामुळे वेगवेगळेच भाजून घ्यावे लागतात. धने छान भाजून झालेले आहे, सुगंध सुटलाय धन्याचा. आपण बडीशेप भाजतोय. बडीशेपने एक सुगंध छान येतो चटणीला. या मसाल्यांचा सुगंधच छान असतो, टेस्टही छान लागते. एक चमचा जिरं भरून घ्यायचे आहेत आपल्याला. आता बाजारात भाजणीचा रेडीमेड मसालाही मिळतो, आम्ही तो शक्यतो वापरत नाही. आम्ही भौतिक मसाले घरी केलेलेच वापरतो आणि भाजणीला हे मसाले घालावेच लागतात, त्याशिवाय आपली चपली खमंग आणि टेस्टी अशी होत नाही. पाव चमचा ओवा घेतलाय. शेवटला आपण लवंग भाजून घेतोय. हे मसाले थोडे खडे मसाले, भाजायला वेळ लागतो. जिरं धने बडीशेप आपलं पटकन भाजून होतं. हे छान भाजून झाले. गरम मसाल्याचा सुगंध छानच येतो, मला खूप आवडतो. अशी आपली भाजणी छान झालेली आहे, पाहू शकता अशीच भाजणी किती छान दिसते. याच्यावरूनच आपल्या चकल्या किती छान होणार आहेत भाजणीच्या, खमंग आणि टेस्टी. फक्त एक काळजी घ्या की हे तुम्ही चक्कीवर देताय तर त्याला आवर्जून सांगा की भाजणीवरच टाक असं.